जो शिक्षण घेईल तो धनवानातील धनवान व्यक्तीला मागे टाकून पुढे जाऊ शकतो ही ताकद शिक्षणामध्ये आहे। म्हणून शिक्षण घेण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करण्यासाठी महायुतीचे सरकार पुढाकार घेत आहे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी कळंबोलीमध्ये वसतिगृहात भूमिपूजनावेळी केले। आदिवासी विकास विभागाच्या वतीने रायगड जिल्ह्यात 4 ठिकाणी आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले। त्यानुसार कळंबोलीमध्ये 25,47,00,000 रुपयांच्या निधीमधून उभारण्यात येणाऱ्या या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले। यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, सुनील पाटील, चिटणीस रुपेश धुमाळ, कळंबोली सरचिटणीस दिलीप बिस्ट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, माळढुंगेचे सरपंच सीताराम चौधरी, सहाय्यक अभियंता धनंजय धारणकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण सोळसकर, तुषार गावित यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते। एक द्रौपदी मुर्मू जी शिक्षिका झाल्या, त्याच्यातून राज्यपाल झाल्या, मग या देशाच्या महामहिम राष्ट्रपती झाल्या। आज या देशातलं एक प्रमुख, सगळ्यात प्रमुख नाव जर कोणी घेऊ शकतो, एक नंबरचं नाव घेऊ शकतो, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं। हे अभिमानानं आदिवासी समाजानं सांगितलं पाहिजे की आमच्यातली एक महिला शिकली, शिक्षिका झाली, तिथून आज देशाच्या राष्ट्रपती बसली, याच्यापेक्षा प्रेरणा आणखीन काय असू शकतात। आणि म्हणून हे लक्षात ठेवून आपण या समाजातल्या आमच्या तरुण मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं पाहिजे या भावनेतून राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकारच्या माध्यमातून हे पाऊल उचललं गेलं आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आता इथून पुढे जाऊन आम्ही 1,75 कोटीच्या पुलाचं भूमिपूजन करणार आहोत, कोंड्याच्या वाडीच्या, बरोबर आहे? कोंड्याच्या वाडीचं भूमिपूजन करतो, ग्रामपंचायत माळढुंगे, एका वाडीला जाणाऱ्या पुलासाठी सरकारनं 7.5 कोटी रुपये एका वाडीच्या पुलासाठी खर्च करायचं ठरवलं। याच्यावरूनच या महायुती सरकारच्या आदिवासी समाजाच्या प्रति समर्पणाची भावना लक्षात येते। आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण सर्वजण जे आज या ठिकाणी जमलेलो आहोत, आज एकाच वेळेला गावित साहेबांच्या शुभ हस्ते वेगवेगळ्या मंत्र्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये 160-170 ठिकाणी फक्त आदिवासी समाजाच्या हिताच्या वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन हे महाराष्ट्रात संपन्न होत आहे। मी माननीय मंत्री विजयकुमार गावित साहेबांचं आणि पुन्हा एकदा महायुती सरकारचं, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारचं याच्यासाठी आभार व्यक्त करतो। आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला आदिवासी समाज येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक प्रगती करत राहील, आदिवासीच्या समाजाचे हक्क हे त्यांना मिळत राहतील आणि त्यांचा उत्कर्ष हाच सगळ्या समाजाचा उत्कर्ष असं मानून आपण सगळे काम करत राहूया।